आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाईटचं आज लॉन्चिंग आहे. लोड पडला तरी वेबसाईट कधी हँग होणार नाही, कारण यापूर्वी असे प्रकार व्हायचे. अनेक जणांनी तिकीटं बुक करताना वेबसाईट हँग व्हायची, मात्र आता असं होणार नाही, कारण आयआरसीटीसीचं नवीन वेबसाईट आहे, तिचं लॉन्चिंग झालेलं आहे. प्रत्येक मिनिटाला 10,000 अधिक तिकिटांचं बुकिंग करणं आता शक्य होणार आहे. रेल्वे तिकिटाचं ऑनलाईन बुकिंग आता अगदी सोपं आणि झटपट होणार आहे, कारण रेल्वेकडून आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. आयआरसीटीसीचं संकेतस्थळ आणि ॲप अपग्रेड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच्या तुलनेत अधिक वेगात तिकीट बुक करता येईल. नव्या वेबसाईटवर प्रवाशांसाठी अधिक चांगले फीचर्स असतील, तसंच नव्या वेबसाईटवर अधिक लोड पडला तरी ती हँग होणार नाही हे विशेष. आयआरसीटीसीकडून हे सगळं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रति मिनिट 10,000 अधिक तिकिटांचं बुकिंग करणं आता नव्या वेबसाईटमुळे शक्य होणार आहे. आज दुपारी नवीन वेबसाईटचं अनावरण होईल. तुम्ही आज 31 साजरा करणार असाल तर ही बातमी तू खास तुमच्यासाठी आहे, कारण अनेक नवीन नियम आहेत. हे नियम बघा आणि मगच घराच्या बाहेर पडा. रात्री 11 आत घरी या, कारण हॉटेल्स बंद होणार आहेत, बिअर बार बंद होणार आहेत. घरी बसूनच पार्टी एन्जॉय करा. 31 धिंगाणा रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली आहे. जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. 11 बार बंद असतील, हॉटेल्स बंद असतील. रात्री 9:30 हॉटेल्सकडून होम डिलिव्हरी देखील मिळणार नाही. तसंच दारू पिऊन गाडी चालवली तर मोठा दंड असणार आहे, पोलिसांची कडक कारवाई होणार आहे. तसंच गच्चीवर पार्टी करण्याचा तुमचा काय प्लॅन असेल, इमारतीच्या गच्चीवर, बंगल्याच्या गच्चीवर पार्टी करणार असेल तर तसं करता येणार नाही, कारण ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं पोलिसांची करडी नजर या पार्ट्यांवर असणार आहे. त्यामुळे 31 आधी सेफ्टी फर्स्ट हे लक्षात ठेवा. नव्या वर्षात केवळ 4 ग्रहण होणार आहेत, त्यात 2 चंद्र आणि 2 सूर्यग्रहण होणार आहेत. भारतात मात्र काही भागातून केवळ 2 ग्रहण पाहता येतील. तसंच 11 उल्कावर्षाव, 3 धूमकेतू, युती प्रतियुती, सुपर मून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी या नव्या वर्षात मिळेल. 2021 18 धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत. काही साध्या डोळ्याने दिसतील तर काहींसाठी मात्र तुम्हाला दुर्बिणीचा वापर करावा लागेल. नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं बहुप्रतीक्षित असलेला 7वा वेतन आयोग जानेवारीत लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिलपासून प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल. महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिल्यात, परंतु वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतन श्रेणीपेक्षा अधिक वेतन असावं अशी अट टाकण्यात आल्यानं वादाला तोंड फुटले. यापूर्वी राज्य शासनानं वेतन निश्चितीला मान्यता दिल्याचा दावा कर्मचारी संघटनेनं केला आहे. आयुक्त कैलास जाधव यांच्या सूचनेवरून वेतन निश्चिती करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.